नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कवर करतोय फेब्रुवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपाच्या माध्यमातून। याच्यामध्ये एक प्रश्न, त्याचं उत्तर आणि विश्लेषण जे आहे हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ सीरीजच्या माध्यमातून सांगितलं जातं। तर बघूयात काय प्रश्न आहे। कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटल पेमेंट उत्सव सुरू केला? कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटल पेमेंट्स उत्सव जो आहे हा सुरू केलेला आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल पेमेंट उत्सव जो आहे हा सुरू केलेला आहे। विश्लेषण बघूया। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे डिजिटल पेमेंट उत्सव ही व्यापक मोहीम योजना सुरू केली। लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे, कुठं? नवी दिल्ली येथे डिजिटल पेमेंट उत्सव ही व्यापक मोहीम योजना सुरू केली। देशभरात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आझादी का अमृत महोत्सव आणि G20 अध्यक्षपद साजरे करण्यासाठी यावर्षी डिजिटल पेमेंट उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशभरात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आझादी का अमृत महोत्सव आणि G20 अध्यक्षपद साजरे करण्यासाठी यावर्षी डिजिटल पेमेंट उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डिजिटल पेमेंट संदेश यात्रेलाही हिरवा झेंडा दाखवून नागरिकांना डिजिटल पेमेंट उपायांची जाणीव करून देण्यात आली। डिजिटल पेमेंट संदेश यात्रेलाही हिरवा झेंडा दाखवून नागरिकांना डिजिटल पेमेंट उपायांची जाणीव करून देण्यात आली। डिजिटल पेमेंटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या बँकांना डिजिधन पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आले। डिजिटल पेमेंटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या बँकांना डिजिधन पुरस्कार जे आहेत हे प्रदान करण्यात आलेले आहेत। ओके, तर अशा प्रकारचं विश्लेषण आहे। तर काय प्रश्न आहे बघा। कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटल पेमेंट उत्सव सुरू केला? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय। आणि विश्लेषण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे डिजिटल पेमेंट उत्सव व्यापक मोहीम योजना सुरू केली। देशभरात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आझादी का अमृत महोत्सव आणि G20 अध्यक्षपद साजरे करण्यासाठी यावर्षी डिजिटल पेमेंट उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। डिजिटल पेमेंट संदेश यात्रेला सुद्धा हिरवा झेंडा दाखवून नागरिकांना डिजिटल पेमेंट उपायांची जाणीव करून देण्यात आली होती आणि डिजिटल पेमेंटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या बँकांना डिजिधन पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेले होते। ठीक आहे, तर हे लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही। तर हा जे काही योजना होतात त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे, तर तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नक्कीच नोट डाऊन करून ठेवा कुठल्या केंद्रीय मंत्रालयानं कुठल्या योजना ज्या आहेत ते सुरू केलेल्या आहेत। ओके, सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, राज्यभर दिसू नका। भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।